इगतपुरी मधून एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे. इगतपुरी शहर पुन्हा हत्येने हादरला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गायकवाड नगर येथील विवाहित महिलेचा खून झालेला आहे. जकिया शेख असा मृत महिलेचं नाव आहे. आरोपी आणि त्याच्या आईत झालेला वाद मिटवण्यासाठी गेली असता मिटवण्याच्या प्रयत्नातच महिलेचा खून झाला आहे. धारदार शस्त्रानं या महिलेचा खून झाले असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. यातच 7 आरोपी सामील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हत्येनं शहरात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. मागील 7 महिन्यातील ही तिसरी घटना असून हत्या करून आरोपी फरार झालेले आहेत. पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता आरोपींचा शोध सुरू झालेला आहे.